माझी दोन भाषणं काय झाली त्याच्यावरती सगळे काय फडफडायला लागले. शरद पवार सांगतात की दोन समाजामधला मळे हे दुई माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे. मी दोही बाजवतोय. पवार साहेब, आपण जाती जातीमध्ये जे भेद निर्माण करताय ना, त्याने दोही माजते आहे. प्रत्येक व्यक्ती जातीत न बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं. मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आज आता घरी जेव्हा जाल त्यावेळेला त्या युट्यूबवरती काढून बघा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा. कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आत्ता बोलायला सुरुवात झाली, आत्ता सुरुवात झाली मी बोलल्यावरती. तोपर्यंत काही नाही आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत, तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकतायत आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय. कशासाठी खोटं करताय? ज्या दिवशी मी म्हणाल त्या दिवशी म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस. त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक आहेत, लागलं झोमलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. मग लगेच देवाचे बिवाचे फोटो काढले सगळे, पूजा करताना नमस्कार करताना वगैरे. अहो, देवा बिवाचे कशाला फोटो काढताय? आपली कन्या लोकसभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता याहून अधिक काय पुरावा देऊ मी? जिकडे सभा घेतायत तिकडे बोलतायत. राज ठाकरेंनी म्हणे त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत. अरे मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत. अख्खी पुस्तकं वाचा, संदर्भासहित वाचा, मग तुम्हाला कळेल. माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्ती सापेक्ष आहे. जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हे. हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता तो, त्याची पूजा करणारा माणूस होता. या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरं आहे. माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते.